नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांचा वाढदिवस महाआरोग्य शिबिरासह विविध उपक्रमांनी साजरा। लोकांना जोडण्याचा किशोर डागवाले स्थायी भाव हा सर्वांना भावणारा। भैया गंधे। भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवव्रत प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन, प्रिसिजन डायग्नोस्टिक आणि डॉक्टर सुदर्शन गोरे यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर व आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले। याप्रसंगी भाजपाचे भैया गंधे, बाळासाहेब भुजबळ, अजय चितळे, डॉक्टर सुदर्शन गोरे, ज्ञानेश्वर काळे, राजू मंगालाराम, प्राध्यापक रंगनाथ डागवाले, डॉक्टर रणजित सत्रे, जालेंदर बोरोडे, ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, अनिल शिंदे, मुकुंद वाळके, सुहास पाथरकर, अशोक ससाने, धनंजय शिरसाट, सुभाष दरेकर, शहाजी डफळ, सय्यद हुसेन, डॉक्टर अक्षय भुसे, डॉक्टर इंगळे, सौ आशा डागवाले, नगरसेविका सोनाली चितळे, कुलकर्णी मॅडम, रऊफ खान, राजू पाडोळे, मनोज गाडळकर, बाळासाहेब वैद्य, सचिन भिंगारकर, अशोक तुपे, अनिल इवळे, अमोल भांबरकर, सुमित इप्पलपेल्ली, सचिन पावले, यश भांबरकर, विवेक फुलसौंदर, दीपक पिलगर, आदिनाथ जाधव, बाळासाहेब जाधव, अक्षय जाधव, रेणुल गवळी, अमित काळे, समीर रेखी, किरण ताकपेरे, मंदार पळसकर, ज्ञानदेव भांगे, विकास आव्हाड, योगेश गनगले, सागर गोरे आदी उपस्थित होते। किशोर डागवाले संपर्क कार्यालय रंगार गल्ली आनंदी बाजार येथे झालेल्या या महाआरोग्य शिबिरात सकाळी वरद विनायक मंदिर येथे श्री गणेशाची आरती करण्यात आली। त्यानंतर फिनिक्स फाउंडेशनच्या सहकार्याने नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तर प्रभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले, तर डॉक्टर सुदर्शन गोरे यांनी मोफत दंतरोग तपासणी केली। तसेच नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचे आयुष्यमान भारत कार्ड वितरण करण्यात आले। या शिबिरात सुमारे 874 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री किशोर डागवाले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवव्रत मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मोफत दंतरोग तपासणी शिबिर, तसेच मोतीबिंदू तपासणी शिबिर, त्याचबरोबर आभा कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदीजींनी भारतातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंतचं विम्याचं कवच या कार्डद्वारे दिलेले आहे आणि ज्या लोकांचे कार्ड नव्हते त्यांना कार्ड काढून देण्याचं काम या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तरी प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने या ठिकाणी आवाहन केलं। आमचे ज्येष्ठ नेते किशोरजी डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एक सामाजिक बांधिलकी ठेवून एक सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा होतोय आणि या शिबिरा या वाढदिवसामध्ये सर्वच नागरिकांची काळजी या ठिकाणी घेतली। ज्येष्ठ नागरिक असतील, वयोवृद्ध असतील आणि आत्ता आपण पाहिलं हे बालकं असतील, हे विद्यार्थी शालेय विद्यार्थी असतील, एक 4-5 वर्ष वयाच्या गटाचे सर्व त्यांची तपासणी होणं गरजेचं होतं। या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन, विविध आरोग्य शिबिराचं आयोजन, डेंटल तपासणी असेल डॉक्टरांची, तसेच डॉक्टर सत्रेंचंही या ठिकाणी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले। विविध शिबिरं आरोग्याच्या बाबतीत आपण आज पाहतो की खाजगी दवाखाना गेलो तर भरपूर खर्च येतो आणि हा खर्च न पेलवणारा असतो। आताही पंतप्रधान योजनेचं 5 लाखाचं कार्डाचं हे या ठिकाणी वाटप झालं आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी आता चष्म्याचे नंबर पण आणि काही निघाले ज्येष्ठ नागरिकांना आपण चष्मे अल्पदरात मोफत देणार आहोत आणि शस्त्रक्रिया ही मोतीबिंदूची संपूर्ण मोफत करणार आहोत असं हा सुंदर असा पुण्यकर्म या वाढदिवसाच्या औचित्य साधून डागवाले साहेबांनी खरोखरच त्यांनी आतापर्यंत जे वाढदिवस साजरे केले हा या वर्षीचा वाढदिवस आज आगळा वेगळा लाभला। कारण का या ठिकाणी पूर्ण सगळ्यांचीच काळजी घेतली, लहान मुलांची असेल, ज्येष्ठ नागरिकांची असेल, महिलांची असेल आणि इतरही सर्वच नागरिक या ठिकाणी आरोग्याचे तक्रारी असतील त्यांच्याही या ठिकाणी मोफत औषधं देऊन त्यांच्याही दूर करण्याचं काम केलं। एक मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून डागवाले साहेबांचं हा वाढदिवस या ठिकाणी साजरा। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।